कर्नाटकची बातमी या घडीची महत्त्वाची आहे. कर्नाटक सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय आता समोर येताना दिसतोय. कर्नाटक सरकारनं सावरकर आणि हेडगेवार यांचा धडा पुस्तकातून वगळलेला आहे. याच विषयी बोलण्याकरता भाजपचे नेते अतुल भातखळकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा परमपूज्यने डॉक्टर हेडगेवार दोघही या देशातले हिंदुत्वाचे उद्गाते होते आणि काँग्रेसने कायम हिंदू समाजाचा हिंदुत्वाचा द्वेष केलेला आहे. राहुल गांधींनी तर हिंदू दहशतवाद हा देशासमोरचा धोका आहे असं अमेरिकन एम्बसीच्या लोकांना सांगितलं होतं. हिंदू दहशतवादाच्या ठिकाणी तो शब्द आणणं, भगवा सॅफ्रॉन टेरर हा शब्दप्रयोग वापरणं, पासून राष्ट्रसंघावर बंदी घालणं, दोन दोनदा नव्हे तीन तीनदा या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर बंदी घालणं आणि त्याच्यामुळे काँग्रेस म्हणजे हिंदू समाजाचा विरोध, हिंदुत्वाचा विरोध, ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसने भले कर्नाटकमध्ये त्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकातून सावरकरांचं किंवा डॉक्टर हेडगेवारांची नावं काढली असतील, पण या देशातल्या लक्षावधी लोकांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, परमपूज्यने डॉक्टर हेडगेवार आहेत. त्यांचं नाव आणि हिंदुत्व हे काँग्रेसला कधीही मिटवता येणार नाही. ते मिटवण्याच्या नादात काँग्रेस मिटली जाईल एवढं त्या निमित्ताने मी सांगू शकतो. भातखळकरजी, असेच तुम्ही आमच्यासोबत जोडले राहा. याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे नेते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. भातखळकरजी, यांचा आरोप आहे काँग्रेसला मात्र हे कधीही करता येणार नाही, या सगळ्या गोष्टी करण्याच्या नादात काँग्रेस मिटली जाईल असा थेट हल्ला बोल भातखळकर यांनी केलेला आहे. म्हणजे हे हास्यास्पद आहे. या देशामधली जी मुख्य विचारधारा आहे, मूलभूत विचारधारा आहे, ती आहे सत्कृत्यांची, सद्विचाराची. आणि ह्या ही या देशातलं स्वातंत्र्य संग्रामाची जी चळवळ झाली ती त्या विचारावर आधारित होती. त्यामुळे ज्या तत्वांवरती स्वातंत्र्य विचारांची चळवळ झाली ती त्या ठिकाणी आणणं आणि जे स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये लोक होते त्यांना बाजूला करणं हे तर मूलभूत काम असलं पाहिजे. कारण या कालावधीमध्ये वर्षानुवर्ष जे होतं ते काढायचा प्रयत्न यांनी केला. आता एनसीआरटीच्या पुस्तकामधला लोकशाहीवरचा जो काही धडा आहे तो देखील काढण्याचा प्रयत्न करतात. यांना लोकशाहीवरती, या देशातल्या संविधानावरती विश्वास नाही. ज्या हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये म्हणताय त्या सावरकर साहेब असतील किंवा इतर हेडगेवार असतील त्यांना हिंदुत्वाची व्याख्या देखील करता आली नाही. परंतु केवळ द्वेष, तिरस्कार या देशामधल्या समाजासमाजामध्ये वाद तयार करणं, त्यांच्यामध्ये तिरस्कार निर्माण करणं, दुही निर्माण करणं ही विचारधारा यांची कायम राहिलेली आहे. आणि त्यामुळे आता हे आकांडतांडव करतायत. गांधीजींचं नाव त्यांनी स्वतःच्या घटनेवरती दिलेलं आहे. या देशामधल्या संविधानावरती विश्वास आहे असं भारतीय जनता पक्ष एके ठिकाणी म्हणतं. त्यांच्या घटनेमध्ये ते दिलेलं आहे आणि स्वतःच्या घटनेमधले काय लिहिलेलं आहे ते देखील पाहत नाहीत आणि हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावाने बोंबाबोंब करतायत. माझा थेट हा सवाल आहे की धडा सावरकरांचा आणि हेडगेवारांचा धडा वगळण्यामागे नेमकं काय कारण आहे? का वगळण्यात आला धडा? एक पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की ज्या विचारधारेवरती हा देश चाललेला आहे ती विचारधारा या देशामध्ये प्रसारित झाली पाहिजे. लोकांमध्ये धर्मनिरपेक्षता आली पाहिजे, एकमेकांच्या बद्दलचा प्रेम सद्भाव निर्माण झाला पाहिजे. आणि ज्या या सद्मूळ सद्भावनेच्या भावनेला विरोध करणारी विचारधारा कुठलीही असेल ती, त्याचा विरोध झाला पाहिजे. त्यामुळे हेडगेवार हे कोण होते हा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही त्यांना विचारतो ना, भारतीय जनता पक्षाला काय त्यांचं योगदान होतं या देशासाठी, त्यामुळे ते त्यांनी सांगावं ना. आणि त्याच्याऐवजी जर गांधीजींचा धडा येत असेल, नेहरूंचा धडा येत असेल, तर तीच महत्वाची भाग आहे त्या ठिकाणी, तेच आलं पाहिजे. निषेध. धन्यवाद सावंतसाहेब आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. कर्नाटक सरकारचा हा मोठा निर्णय आपण पाहतोय. सावरकरांच्या जागी आता नेहरूंचा धडा असेल. कर्नाटक सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. सत्तांतर झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी घेतलेला हा निर्णय आपण या क्षणी पाहतोय. आता सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे पुस्तकातून वगळण्यात आलेले आहेत आणि यामागचं कारण सांगत असताना सचिन सावंत म्हणत आहेत की धर्मनिरपेक्षता खरं तर आपल्या देशाचा गाभा आहे आणि तोच खरं तर जनमानसात रुजवण्याकरता पुढच्या पिढीपर्यंत जावा याकरता म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं सावंत यांचं स्पष्टीकरण आहे. कर्नाटक सरकारचा निर्णय, सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे आता पुस्तकातून
वगळण्यात आलेले आहेत आणि त्यावर भाजपकडून सुद्धा आता तिखट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार सुद्धा ट्विट करत आहेत. पाहूया आपण नेमकं काय ट्विट केलंय. जिथे जिथे काँग्रेस सत्तेत येते तिथं तिथं हिंदू हिताकडे दुर्लक्ष केलं जातं. कर्नाटकात सत्ता येताच धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्याचा संघ संस्थापक डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांच्यावरील धडा वगळण्याचा निर्णय सिद्धरामय्या सरकारनं घेतला. अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करताना बहुसंख्य हिंदूंच्या हिताकडे दुर्लक्ष करण्याचा पाप काँग्रेस करत आहे असं म्हणत ही टीका करण्यात आलेली आहे. आशिष शेलार यांनी देखील ट्विट केलेलं आहे. काँग्रेसच्या असल्या 60 वर्षाच्या कारभाराला कंटाळून जनतेनं त्यांना देशातून वगळून टाकायचं ठरवलंय असं म्हणत शेलार टीकास्त्र टाकताय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.